अमरजी अमरजी चांगलं बोलत आहेत आणि नाही ऐका तुम्ही थांबा अरे ऐका ना जर ऐका ना एक अरे एक मिनिट ऐका तुम्ही मागाशी एक घोषणा दिली काय होती होती अमरजींच्या बाबतीत अमरजी काय नाही नाही काय बोललात आगे बडो जरा जोरात ना तुमचे आशीर्वाद आहेत पूर्ण नक्की कारण मी थोडस वेळेचं भान राखून मला पण थोडं निघावं लागतंय पण हा हा माणूस मला अभिमान वाटला खरंच अभिमान वाटला अमरजी तुम्ही ज्या तडफेने बोलतात अरे असं असतं मर्द पाहिजे ना आपल्याला मर्द पाहिजे की नुसता शेपट्या घालणारा पाहिजे नांग्या टाकणारा नकोय नांग्या ठेचणारा पाहिजे आणि आजपर्यंत जे झालंय अरे त्याला बोलू द्या अरे ऐका ऐका बरं मी पाच मिनिटं बोलतो आणि निघतो ऐका ऐका तुमची सभा अरे ऐका बरं ठीक आहे मी एक पाच मिनिटं बोलतो अरे ऐका ना बरं सात मिनिटं बोलतो अरे अरे नाही मी बोलतो तुमच्याशी बरं ऐका बरं ऐका ऐका थोडा तुमचा हिरमोड होतोय मला कल्पना आहे पण जरा जरा थांबा जरा जरा थांबा मी एक 10 मिनिटं बोलतो पण मला सगळ्यांनी एक वचन द्यायचं की माझ्यानंतर अमर पुन्हा बोलतील तेव्हा तुमच्यापैकी एक सुद्धा माणूस हलता कामा नये वचन देताय हात वर करून द्या पहिलं वचन हा मग मी एक 10 मिनिटं बोलतो आणि अरे तुम्हाला पण तुमचं सुद्धा कौतुक करावं तेवढं थोडं आहे काही दिवसांपूर्वी आपले माननीय पंतप्रधान इथे आले होते असं म्हणतात वर्ध्याला अरे आहे ना मी तुमच्या सोबतच आहे तुमचाच आहे मी वर्ध्याला आले होते आणि एक अभंग म्हणून गेले कारण चैत्य एकादशी होती त्याने अभंग म्हटला रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी कोणी त्यांना लिहून दिला होता मला माहिती नाही पण हा माझा विठ्ठल माझ्या समोर बसलेला आहे हे त्याचं रूप आहे आणि मोदीजी याचं रूप बघा आणि हा आनंदात आहे की ते बघा आणि याचं सुख पहिलं बघा तुमचं सुख नंतर बघा आजपर्यंत आम्ही 10 वर्ष तुमच्या सुखासाठी झटलो आणि पदरामध्ये धोंडे पडले अनिल देशमुखांनी त्यांची संपूर्ण कहाणी सांगितली संजय सिंग जी आपने भी आपकी आपका अनुभव बताया जे देशामध्ये चाललेले मी का उभा राहिलो यांच्या विरुद्ध अरे गद्दारांना 50 खोके मिळाले मी जर गेलो असतो मला किती मिळाले असते पण मला ते खोके नको आहेत मला हे माझं वैभव आहे हे माझं ऐश्वर आहे अरविंद केजरीवालना टाकलं हेमंत सोरेनना टाकलं जगामध्ये देशाची बदनामी झाली आणि संपूर्ण देशात ही जी एक जुलमशाही चाललेली आहे संविधान बदलण्याची यांची स्वप्न पडलेली आहेत घटना बदलणार मग आम्ही काय नुसते नाकर्त्यासारखे बघत बसणार की देश मजबूत करायला पाहिजे असेल तर देशामध्ये एका पक्षाचं सरकार पाहिजे पण आता मीच तुम्हाला सांगतोय की देशामध्ये एका पक्षाचं आणि एका व्यक्तीचं सरकार यापुढे येऊ द्यायचं नाही कारण संमिश्र सरकार जी होती अटलजींनी उत्तम सरकार चालवलं मनमोहनजींनी उत्तम सरकार चालवलं नरसिंह रावांनी उत्तम सरकार चालवलं